नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। कालखंडामध्ये रंजल्या गांजल्या कडेकपारीत राहणाऱ्या नुसत्या बंजारा आणि बंजारा समाजाला नाही, तर इतर घटकांना सुद्धा वैचारिक दृष्ट्या त्या ठिकाणी आधार देण्याचं काम सेवालाल महाराजांनी केलं। सेवालाल महाराजांच्या कालखंडामध्ये जे लोक भयभीत होते त्यांना निर्भय करण्याचं काम त्यांनी केलं। जे रंजले गांजलेले होते त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरता विचार त्यांनी प्रदान केले। आणि म्हणून अशा थोर संतांची आज जयंती साजरी होत असताना मी बंजारा समाजाच्या विविध कमिट्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि मी त्यांना शब्द दिलेला आहे की ह्या महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामधल्या होणाऱ्या ज्या महासभांमध्ये सेवालाल महाराजांचं स्मारक करण्याकरता निश्चितपणे आणि जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे प्रत्येकाच्या भावना त्या ठिकाणी जतन करण्याकरता नवी मुंबईतला हा जो सकारात्मक असलेला कार्यकर्त्याचा संच त्या ठिकाणी काम करेल। मी तर आनंद सुतारांना इकडे कुठे एक छत्रपती वस्ती आहे त्या वस्तीमध्ये असलेलं ते म्हणजे एकूण दारिद्र्य म्हणजे विचारात दारिद्र्य नाही आहे, परंतु एकूण परिस्थितीचे दारिद्र्य दूर करण्याची जबाबदारी आनंद सुतारांकडे दिलेली आहे। हा जो ज्या गावदेवी मैदान या गावाची मैदानाकरता आमदार फंडामधून निधी देण्याचं मी त्या ठिकाणी सूचित केलेलं आहे। भविष्यकालामध्ये हा बंजारा समाज मुख्य सऱ्या प्रवाहामध्ये सहभागी होईल, त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण, आरोग्य, नोकरी चाकरी, धंदा पाणी या सर्वांमध्ये त्यांना यश मिळेल याकरता आम्ही त्यांच्या पाठीमागे राहू असा विश्वास व्यक्त करतो। तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या नॅशनल जॉग्राफिक चॅनलमध्ये किंवा ॲनिमल प्लॅनेटमध्ये बघा, वाघ एकटाच फिरतो, तो टोळीने नाही फिरत। आता प्रश्न असे की 2, 3, 4, 5 किती याचे देव देत। नवी मुंबईतल्या जनतेच्या आशीर्वादाची ताकद, कार्यकर्त्यांचं मनोबल आणि त्यांनी सकारात्मक केलेलं कार्य हेच नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचं त्या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करेल असा माझा विश्वास आहे। नाही असू द्या, मी अशासाठी म्हटलं की ज्याला अहंकार होतो पैशाचा, मसल पॉवरचा किंवा सत्तेचा, त्या लोकांचा अहंकार कधी ना कधी तुटतो। माझं म्हणणं अक्षला की ज्याला माणूस शक्तिमान होतो, जसे आंब्याच्या झाडाला फळं आल्यानंतर आंब्याचं झाड झुकतं, फडफडत नाही, तशा प्रकारचं कार्यकर्त्याने सुद्धा आपल्याकडे बल आल्यानंतर, म्हणजे सत्ता आली, पैसा आला, तरुणांच्या शक्तीचं एक संघटन झालं, तर ती शक्ती तरुणांची समाजाच्या हिताकरता आलेला पैसा गोरगरिबांच्या आश्रू पुसण्याकरता, आलेली सत्ता गोरगरिबांना जुलमापासून दूर करण्याकरता वापरली पाहिजे। या ठिकाणी सत्तेचा वापर हा जुलूम करण्याकरता, पैशाचा वापर गुंडांच्या फौजा निर्माण करण्याकरता, अशा प्रकारचं चित्र दिसते, पण ती चित्र जास्त टिकणार नाही। गणेश नाईक जनतेच्या आशीर्वादानं, कार्यकर्त्याच्या बलावर हा रस्त्यावर पुन्हा वैचारिक संघर्ष करण्याकरता उभा राहील याविषयी माझ्या मनात शंका नाही। नाही काय झालं की देवेंद्रजी फडणवीसच्या कालखंडामध्ये जसे लाईनमध्ये देवाचे भक्त पण उभे राहिले, तसे देवाच्या म्हणजे मंदिराच्या आजूबाजूला चोरी करणारे लोक पण आले, पण देव कसा सदल आता आणि सगळ्यांना प्रसाद देतो, तसा देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यांना प्रसाद दिला, तो चुकीच्या काही लोकांच्या हातात गेला, असो पुढे दुरुस्ती करू। ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज, नवी मुंबई। पुढील बातमीसाठी अपडेट राहा, प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावा, बेल आयकॉन दाबा।